ललित पाटील ड्रग्स प्रकरण सध्या संपूर्ण राज्यात गाजत आहे. यावरून अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप देखील झालेत. पोलिसांची देखील या प्रकरणात कडक चौकशी सुरू आहे. असे असताना मात्र दुसरीकडे चक्क ड्रग्सच्या नावाने वापर करून नाशिकमध्ये एका वृद्धाला लुटण्यात आले आहे. पोलीस असल्याची बतावणी करून आम्ही ड्रग्सची तपासणी करत असल्याची बतावणी करून हात चलाखी करत नाशिकमध्ये 76 वर्षीय वयोवृद्धाच्या हातातील सोन्याच्या अंगठ्या लंपास केल्या आहेत. याबाबत पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी माहिती दिली. कालांबड पोलीस स्टेशनमध्ये MD ड्रग एकाकडे सापडलेला आहे. चौकशी चालू आहे आणि त्याच्यामध्ये पोलीस सर्व लोकांची चौकशी करत आहेत. ही अफवा या ठिकाणी पसरवून एका व्यक्तीच्या बाबतीमध्ये तसा प्रकार झालेला आहे की आणि त्या व्यक्तीला त्याच्याकडचे जे काही सोन्याचे दागिने आहेत ते एका रुमालामध्ये काढून ठेवा आणि आम्हाला तुमची झडती घेऊ द्या असं या ठिकाणी सांगण्यात आलं होतं आणि त्याच वेळी त्याच्याकडून ते दागिने काढून घेण्यात आलेले आहेत. यामध्ये सदरच्या भागातले CCTV फुटेज आम्ही पहिल्यांदा चेक करत आहोत. सध्या तरी आमच्याकडे पाहिजे तसा पुरावा हातात आलेला नाही आहे. आमच्या रेकॉर्डवरती पण काही गुन्हेगार आहेत तर त्यांची देखील आम्ही माहिती या ठिकाणी काढत आहोत. ड्रग्स प्रकरणाच्या कार्यवाह्या सुरू असताना चोर चोरी लूट करण्यासाठी ड्रग्सच्या नावाचा वापर करत असल्याचे नाशिकमधील या घटनेने समोर आले आहे. NCN News साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.